हेलो स्टूडेंट्स, मायसेल्फ शंकर पाटिल फ्रॉम पार्वती खेमचंद विद्यामंदिर ताकारे। टुडे वी स्टडी मैथ्स पार्ट वन चैप्टर नंबर थर्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन, यालाच मराठी मध्ये अंकगणिती श्रेणी असे म्हणतात। दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इजी। इन दिस टॉपिक आवर फर्स्ट कन्सेप्ट इज सिक्वेन्स, त्याला मराठीमध्ये क्रमिक असे म्हणतात। आता सिक्वेन्स म्हणजे काय बघा, अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज इन डेफिनेट ऑर्डर लाईक नॅचरल नंबर्स इज कॉल्ड अ सिक्वेन्स। अ सेट ऑफ नंबर्स म्हणजे नंबर्स सेट पाहिजे, वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर, म्हणजे ते नंबर जो सेट आहे तो कसा पाहिजे, तो अरेंज असा केला पाहिजे की त्यातले जे नंबर आहेत ते असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर त्या रूपामध्ये पाहिजेत। अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर, आपले नॅचरल नंबर कसे असतात बघा, 1, 2, 3, 4 असेंडिंग ऑर्डर मध्ये असतात। तसं म्हणजे बघा, लाईक नॅचरल नंबर्स इज कॉल्ड अ सिक्वेन्स। आता ही सिक्वेन्सची कन्सेप्ट आहे, आपल्याला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजण्याकरता एक एक्झाम्पल घेतोय। आता बघा, एक्झाम्पल गिवन, 2, 4, 6, 8 अँड सो ऑन। हिअर सेट ऑफ नंबर्स बघा, 2, 4, 6, 8 दिस इज सेट ऑफ नंबर्स। आफ्टर दॅट दीज नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनेट ऑर्डर मीन्स असेंडिंग ऑर्डर, म्हणजे नंबर कसे बघा असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे। आणि लाईक नॅचरल नंबर म्हणजे कसं बघा, 1, 2, 3, 4 म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये एक रूल असतोय। यात बघा, 2, 2+2 काय होतं बघा, 2+2 4 होते बरोबर आहे का, 4+2 किती 6, 6+2 8 म्हणजे असं ह्याच्यामध्ये एक रूल पाहिजे। म्हणजे जसा नॅचरल नंबर मध्ये प्रत्येक नंबर नेक्स्ट नंबर काय आहे प्रिव्हियस नंबर पेक्षा एक ने जास्त आहे, तसा नंबर पाहिजे, त्याला सिक्वेन्स म्हणायचं। सगळ्यांना कळलं? आता यानंतर नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आहे, नेक्स्ट जी कन्सेप्ट, टर्म्स इन अ सिक्वेन्स। नेक्स्ट कन्सेप्ट, टर्म्स इन अ सिक्वेन्स। आता टर्म्स इन अ सिक्वेन्स म्हणजे क्रमिकेमधील जी पद आहे ते नेमकं म्हणजे काय म्हणतात। समजा मी ते एक सिक्वेन्स लिहिलाय 11 अँड सो ऑन। आता ह्या सिक्वेन्स म्हणजे जो प्रत्येक इच नंबर आहे, हा नंबर आहे त्या प्रत्येक नंबरला आपण त्या सिक्वेन्सचा टर्म म्हणणार। म्हणजे इच नंबर इन अ सिक्वेन्स इज कॉल्ड टर्म ऑफ दॅट सिक्वेन्स। म्हणजे काय बघा, ह्या हेडिंग मध्ये इच नंबर इन अ सिक्वेन्स, इन अ सिक्वेन्स इज कॉल्ड टर्म ऑफ दॅट सिक्वेन्स, ऑफ दॅट सिक्वेन्स। त्या क्रमिकेमधील प्रत्येक संख्येला त्या क्रमिकेचे पद म्हणतात। आता टर्म म्हटल्यावर टी, आता बघा याला म्हणायचं फर्स्ट टर्म, नोटेशन टी वन, लिसन केअरफुली, फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय टर्म टी, फर्स्ट मीन्स वन, टी वन फर्स्ट टर्म। सेकेंड टर्म, टर्म टी सेकेंड मीन्स टी टू, सेकेंड टर्म टी टू। थर्ड टर्म टी थ्री, थर्ड टर्म टी थ्री। फोर्थ टर्म
T4, fifth term T5, and so on. And one more important, nth term is Tn, because term T, nth term means n, Tn, nth term. In general, sequence is written as sequence Tn. That is, we write nth term of that sequence in curly bracket. And we read as sequence Tn. All of you understood? We take one example. In a sequence, 10, 15, 20, and so on. In this sequence, our first term T1 is 10. This is second term, third term. Therefore, we write second term T2 is equal to 15, third term T3 is equal to 20. And so on. We take one activity. Complete the following. Five, 9, 13, 17, and so on. Our activity means T1 is equal to empty box, T2 is equal to empty box, T3 is equal to, and T4 is equal to. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ऍक्टिव्हिटी म्हणजे काय करायचं आहे, खाल्ले कृती पूर्ण करायचे, म्हणजे काय करायचं, जिथं रिकाम असेल योग्य नियमानुसार काय ते भरायचं. T1 इज इक्वल टू, T1 मीन्स फर्स्ट टर्म, हियर फर्स्ट टर्म इज 5, T2 सेकंड टर्म T2 इज 9, थर्ड टर्म T3, फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म 13, एंड फोर्थ टर्म इज 17, एंड सो ऑन. All of you understood? Next concept is progression. Progression means a special type of sequence. In that sequence, the relation between any two consecutive terms is same. Constant or same. म्हणजे काय बघा, प्रोग्रेशन म्हणजे काय, श्रेणी. ती कुणाला म्हणायचं, क्रमिकेच्या कोणत्याही दोन लगतच्या पदामध्ये जर जो संबंध आहे तो नेहमी फिक्स असेल, तोच सारखा राहत असेल पुढे पुढे, तर त्या सिक्वेन्सला प्रोग्रेशन म्हणायचं. त्या प्रोग्रेशनचे तीन टाईप आहेत. टाईप ऑफ प्रोग्रेशन जेव्हा प्रोग्रेशन से स्पेशल टाईप ऑफ सिक्वेन्स प्रोग्रेशन This is special type of sequence where the relation between any two consecutive
terms each cell. This is called progression. There are three types of progression. First type, arithmetic progression. Arithmetic progression. In short, AP. I take one example of AP. 5 plus 2, 7, 7 plus 2, 9, 9 plus 2, 11, and so on. म्हणजे ह्या सिक्वेन्स मध्ये काय बघा, ह्या 5 मध्ये जर 2 ऍड केलं, हे 5 आहे, ह्या 5 मध्ये काय केलं, प्लस 2 केलं, तर काय मिळतं आपल्याला, 7 मिळतं. 5 plus 2, 7, आणि जर 2 ऍड केले, ह्या दोघांचा रिलेशन काय बघा, ह्याच्यापेक्षा हे 2 नंबर मोठा आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे 7 minus 5, 2, तोच पुढच्या मध्ये पाहिजे बघा, 9 minus 7, 2. म्हणजे काय केलं, इथे 2 ऍड केला असेल तर ह्या 7 मध्ये 2 ऍड करायचं, तर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळते. कळलं, इथं 9 आहे तर ह्या 9 मध्ये करायचं प्लस 2 करायचं, 11 होणार. बघा काय म्हणते, हा सिक्वेन्स आहे. पण याला मी स्पेशल टाइप म्हणलंय. स्पेशल टाइप का म्हणलंय, की याच्यामध्ये जो संबंध आहे प्रत्येक टर्म मध्ये असा कॉन्स्टंट टर्म मध्ये, तो कॉन्स्टंट असतो नेहमी. बरोबर, वेअर द रिलेशन बिटवीन एनी टू कॉन्स्टिट्यूट टर्म्स इज सेम. ह्या दोघांमध्ये 2 चा डिफरन्स आहे, या दोघांमध्ये सुद्धा 2 चा डिफरन्स आहे, याचा याच्यामध्ये पण 2 चा डिफरन्स आहे. सर्वांना समजलं का बघा, हे एक्झाम्पल आहे एटीच. म्हणजे एक एक्झाम्पल झालं, सर्वांना कळते माझे एक्झाम्पल नंबर फर्स्ट. म्हणजे एक्झाम्पल दुसरं जर काही झालं, इथं असं आहे समजा, इथं 10 आहे, हा इथं 7 आहे, इथं 4 आहे, इथं 1 आहे, अँड सो ऑन. आता बघा, 10 आहे इथं स्मॉल झालेला आहे, त्यामुळे याच्या 10 मधून कोणता तर नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर आपला 7 मिळणार आहे. म्हणजे हे 10 मायनस 3 जर केलं तर आपलं काय होईल, 7 मिळू शकतो. 7 कळलं, हे 7 आहे. आता जर मायनस 3 केलं तर पुढे पण मायनस 3 करायचं, 7 मायनस 3, 7 मायनस 3, 4. हाच रूल पुढे युज करायचा आहे. इथं जे रिलेशन आहे याच्यापेक्षा हे 3 लहान आहे, तोच रूल पुढे पण पाहिजे. 4 आहे, 4 minus 3, 4 minus 3, we get 1. This is arithmetic progression. Okay? Then second type, geometric progression. In short, GP. ही जी कन्सेप्ट आहे ज्योमेट्रिक प्रोग्रेशन, ही आता आपल्या सिलेबसला नाहीये, 11th स्टँडर्डला आहे. ठीक आहे, थोडक्यात सांगतो. आता इथे मी प्रोग्रेशन घेणार आहे, फक्त एक्झाम्पल वगैरे सांगतो. आता बघा, एक सिक्वेन्स घेतोय, तर 5 आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 5 into 2 काय आलं, 10. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, त्याच नंबर ने पुढे मल्टिप्लाय करायचं, 10 into 2, 20. आता 2 ने मल्टिप्लाय करा, 20 into 2, 40. याला काय म्हणायचं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे याला काय डेफिनेशन काय म्हणायची, द रेशियो बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. म्हणजे बघा, 10/5 काय येतं, 2, 20/10, 2, 40/20, 2. म्हणजे ही एक सगळी पद्धत आहे, किंवा प्रिव्हियस टर्मला जर ज्या नंबरनं मल्टिप्लाय केले तर आपला नेक्स्ट टर्म मिळते. इथं मल्टिप्लाय 2 केलं इथं, बरोबर आहे का, तेच पुढे पण 10/2 ला मल्टिप्लाय केलं, नेक्स्ट टर्म मिळणार. नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट नंबर, देन वी गेट जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ओके,
मल्टीप्लाय केला. ओके सगळ्या समजले का बघा, हे एक्झाम्पल आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि जे थर्ड जे टाइप आहे प्रोग्रेशनचा तो आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. हार्मोनिक हार्मोनिक प्रोग्रेशन HP. हे आपलं सर्व 11वीला इलेमेंट्रीला सगळं शिकायचं आहे, त्यामुळे डीपली काही सांगत नाही. आता हार्मोनिक प्रोग्रेशन कशा म्हणायचं थोडक्यात सांग. एपी सर्वांना माहित आहे का बघा, एपी म्हणजे काय येतं, 2 आहे. ह्या फिक्स नंबर ऍड करून नेक्स्ट टर्म मिळणार आहे. 2 + 3 किती, 5 + 3 किती, 8 + 3 = 11. ही एपी आहे, त्याचा फक्त रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे आपल्याला एचपी मिळतं. म्हणजे 1/5, 1/8, 1/11. सर्वांना समजलंय का बघा, एचपी म्हणजे काय, असं प्रोग्रेशन आहे की त्याचं बघा हार्मोनिक प्रोग्रेशन कसं ओळखायचं, याचा रेसिप्रोकल घेतल्यावर एपी मध्ये मिळतो. आता हे एचपी मध्ये आहे सगळ्यात कळलंय, ह्याचा रेसिप्रोकल घेतला एचपी चा तर एपी मिळतो. म्हणजे काय, 2/1 म्हणजे काय ना 2 येणार, 5/1 म्हणजे काय होणार 5 होणार, 1/8 रेसिप्रोकल 8 येणार आणि हे 11. ह्याचा रेसिप्रोकल घेतल्यावर एपी आहे का बाबा, 2 + 3 5, 5 + 3 8, 8 + 3 11. तर म्हणून एचपी म्हणजे काय सांगितलं कळलं, हार्मोनिक प्रोग्रेशन हे 11th आहे. आता काय सांगत नाही याची माहिती. ओके आता आपण काय शिकलो सगळ्यांना समजलंय का बघा, सिक्वेन्स शिकलो. सिक्वेन्स चा स्पेशल टाइप म्हणजे प्रोग्रेशन. प्रोग्रेशन कसं म्हणायचं, असा सिक्वेन्स की त्याच्या कॉन्स्टिट्यूट टर्म मध्ये जे रिलेशन आहे ते सेम राहिलं पाहिजे, त्याला प्रोग्रेशन म्हणायचं. त्या प्रोग्रेशनचे टाइप किती आहे, 3 आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन, हे तिन्ही टाइप आहेत. त्यातील आता आपल्या 10वीला फक्त एकच प्रोग्रेशन आहे, कुठलं, अरिथमेटिक प्रोग्रेशन. ते आपण डिटेल स्टडी करूया. फक्त कोणता आता आपला सिलेबसला, 10th अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन इन शॉर्ट काय म्हणतात, एपी. आता तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे काय सांगितलं, असा सिक्वेन्स पाहिजे की त्याच्यामध्ये काय सांगितलं, नेक्स्ट टर्म राहील, 5 आहे, थोडं 7, 5 + 2 = 7, 7 + 2 = 9, 9 + 2 = 11. म्हणजे नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग फिक्स नंबर ऑर कॉन्स्टंट नंबर टू प्रिव्हियस टर्म. म्हणजे प्रिव्हियस टर्म मध्ये एखादा फिक्स ऑर कॉन्स्टंट नंबर ऍड केल्यावर नेक्स्ट टर्म मिळते. ही प्रीवियस टर्म करली तर ह्यात फिक्स नंबर ऍड जो केलाय तोच ऍड करायचा, तो ऍड केल्यावर नेक्स्ट टर्म मिळते. असं जी सिक्वेन्स आहे त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणायचं. ठीक आहे, बघा बघा काय सांगितल्याप्रमाणे तर 5 आहे का नाही, 5 पुढे 7 आहे, म्हणजे काय करायचं, मोठा आहे नाही, एक प्लस 2 करायचं, 5 + 2 जर केलं तर आपलं काय मिळणार, 7 मिळणार. आणि मी तुम्हाला सांगितलं काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये इथं प्लस 2 केलं तर पुढे ह्या 7 मध्ये सुद्धा प्लस 2 करायचे. ह्या 7 मध्ये करायचे म्हणजे प्लस 2 करा, 7 + 2 = 9, बरोबर आहे. हे 9 + 2 = 11. मी तुम्हाला बोललो लक्षात आलंय, नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय एडिंग कॉन्स्टंट नंबर ऑर फिक्स नंबर टू प्रिव्हियस टर्म. 7 हा कसा मिळणार, प्रिव्हियस टर्म मध्ये कॉन्स्टंट नंबर ऍड करायचा, इथं ऍड केला तोच. नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ऍडिंग फिक्स नंबर, आहे का, फिक्स नंबर टू प्रिव्हियस टर्म. आता दुसरी एक व्याख्या बघा. आता ह्याच्यामध्ये आपण हे फर्स्ट टर्म आहे, हे सेकंड टर्म आहे, हे थर्ड टर्म आहे, हे फोर्थ टर्म आहे. ओके आता आपण एक काम करूया, ह्या दोघांचा डिफरन्स घेतला, T2 - T1 बरोबर का, हे दोघांच्या कॉन्स्टिट्यूटिव्ह टर्मचा डिफरन्स घेतला,
टी टू माइनस टू काय सेवन माइनस फाइव सेवन माइनस फाइव टू ह्या दोघात घेतला तर पुढे जरा जाऊ टी थ्री मायनस टी टू असं टी थ्री मायनस टी टू टी थ्री नाईन मायनस टी टू सेवन नाईन मायनस सेवन टू बघा डिफरन्स सेम आलाय कॉन्स्टंट टर्म बदला आता टी फोर मायनस टी थ्री टी फोर मायनस टी थ्री इलेवन मायनस नाईन काय येतं टू सेवन म्हणजे काय मिळालं बघा द डिफरन्स बिटवीन बघा डिफरन्स म्हणजे फरक आहे डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट बघा कॉन्स्टंट आहे का तर या सिक्वेन्सला केपी म्हणायचं कळतंय आणि ह्या जो डिफरन्स फिक्स आलाय त्याला म्हणायचं कॉमन डिफरन्स डी आता थोडी डेफिनेशन लिहूया ओके आता हे झाल्यावर आपण डेफिनेशन लिहूया डेफिनेशन काय बघा डेफिनेशन काय बघा मारो इफ इन अ सिक्वेन्स इफ इन अ सिक्वेन्स म्हणजे क्रमिकेमध्ये असं इन अ सिक्वेन्स द डिफरन्स बिटवीन एनी टू consecutive terms is constant in a sequence the difference between any bana any mahatvacha any two consecutive spelling kya hoga consecutive difference between any two consecutive terms is constant or same then that sequence is called that sequence is called an arithmetic progression okay and common difference is denoted by small letter d and our sequence is in AP then first term t1 is also denoted by small letter a listen carefully we take one example if our given sequence is in a then difference between any two consecutive terms is constant then we denote common difference as small letter d here 2 5 8 11. This sequence is in AP. Okay. Here, first term T1 is equal to 2. Second term T2 equal to 5. Third term T3 is equal to 8. T4 is equal to 11 and so on. First term T1 is denoted by small letter A. If our sequence is in AP, our first term is equal to T1. We also denote this first term if our sequence is in AP, small letter A. T1 is equal to A. Equal to 2 and difference d दोन टर्म consecutive टर्म मध्ये जो डिफरन्स आहे तो सेम असतो आपण एपी मध्ये असेल तेव्हा इथं बघा 5 minus 2 3 येणार आहे 8 minus 5 3 11 minus 8 3
आता आपण फक्त कोणत्या तरी दोन टर्मचा कुठल्या पण दोन कॉन्स्टिट्यूट टर्मचा डिफरन्स घेऊया. डी काय आहे आता? आता टी टू मायनस टी वन करतो. टी टू मायनस टी वन, टी टू मीन्स फाईव्ह मायनस टी वन मीन्स टू, फाईव्ह मायनस टू थ्री, कॉमन डिफरन्स बी इक्वल टू थ्री. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Now we study, if A is first term, D is common difference, then first four or first five terms in an AP. म्हणजे काय बघा, A ही first term आहे. बघा, in an AP, हे महत्त्वाचं आहे. In an AP, first term equal to A. First term is equal to A. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी, देन फर्स्ट फोर और फर्स्ट फाइव टर्म्स इन एपी, देन फर्स्ट टर्म टी वन इज ए, फर्स्ट टर्म इज ए, सेकेंड टर्म टी टू is equal to T1 plus D. Second term, T1 plus D. Third term, बघा, common difference बघा, आपण सगळ्यांना माहिती आहे. Next term कशी मिळते? Previous term मध्ये म्हणजे fix number add करायचा. म्हणजे बघा, T2 काढताना त्याच्या अगोदर टर्म कुठे असते? T1 असते. त्यात तो डिफरन्स ऍड केलाय. तर टी थ्री काढायचा आहे. काय करायचं? प्रीवियस टर्म कोणते असणार? टी टू असणार. त्याच्यामध्ये तो डिफरन्स ऍड करायचा, म्हणजे फिक्स नंबर ऍड करायचा आहे असं. मग टी फोर काय येणार? प्रीवियस टर्म याच्या अगोदर काय असणार? टी थ्री असणार. टी थ्री प्लस डी. अँड फिफ्थ टर्म टी फाईव्ह इज इक्वल टू टी फोर प्लस डी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. Or बना, T1 is equal to A, T1 is equal to A, T2 is equal to, लक्ष द्या, जे प्रीवियस टर्म मध्ये D ऍड करायचं, म्हणजे आपण हेच घेतलं, मग अशी T1 घेतलं होतं, T1 च्या ऐवजी A घेतलं आणि त्याच्यामध्ये D ऍड केलं. प्रीवियस टर्म मध्ये डी ऍड केला, ए प्लस डी एक्स आलत. परत बघा, टी थ्री घेत असताना प्रीवियस टर्म तुमची ही होती बरोबर का? त्याच्यामध्ये डी ऍड करायची. म्हणजे काय करावं? ह्या ए प्लस डी मध्ये आहे का? प्रीवियस टर्म मध्ये डी ऍड केलं म्हणजे काय होणार? डी प्लस डी काय होणार? टू डी होणार. म्हणजे काय? टी थ्री काय आलं? ए प्लस टू डी. सर्वांना कळलं का बघा? आता करायचंय टी फोर घेत असताना प्रीवियस टर्म थ्री शेवट ए प्लस टू डी. प्रीवियस टर्म मध्ये डी ऍड करायचं म्हणजे काय होणार? हे ए आहे असं टू डी आणि हे वन डी. काय होणार? थ्री डी होणार. म्हणजे काय आलं? ए प्लस थ्री डी. साधं सोपं आहे बघा, इथं टी फोर असेल तर हे ए नेहमी असतच. काय ए आहे? ह्या फोर मधून एक मायनस करायचं, फोर मायनस वन, इथं काय आहे? थ्री डी आलं बघा, आहे का? फोर मधून वन सबट्रॅक्ट करायचं, फोर मायनस वन थ्री डी. टी थ्री आहे, ए प्लस थ्री आहे ना, काय करायचं? थ्री मायनस वन काय येणार? टू, टू डी असं. मग टी फाईव्ह काय करणार? टी फाईव्ह करत असताना काय करायचं? ए घ्यायचं आणि याच्यामध्ये एक मायनस करायचं, फाईव्ह मायनस वन काय येणार? फोर, ए प्लस फोर डी. हे असे दोन रिलेशन आहेत, रिलेशन बिटवीन फर्स्ट फाइव टर्म्स इफ वी आर गिवन दॅट ए अँड डी. वी यूज धीस रिलेशन, टी वन इक्वल टू ए, टी टू इक्वल टू टी वन प्लस डी, टी थ्री इक्वल टू टी टू प्लस डी. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? अँड more information about common difference d. d
is common difference. D may be common difference, all right, in an AP. In an AP, common difference. Common difference. D may be positive, negative, or zero. सर्वांना समजलं का बघा, एपी मध्ये एखादा सिक्वेन्स असेल तर त्याचा जो कॉमन डिफरन्स आहे तो काय असतो, आयदर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. आता बघा इथं हे तुम्हाला समजण्या करता लक्ष द्या, असं आहे 5 7 5 + 2 7 7 + 2 9 9 + 2 11. बघा 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 + 2 11 म्हणजे हे इन्क्रीजिंग आहे बरोबर आहे का, म्हणजे हे काय असेंडिंग ऑर्डर आहे. अशा ह्या एपी मध्ये डी काय असतो, डी इज इक्वल टू 2 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आला पॉझिटिव्ह, ओके असेंडिंग ऑर्डर होती. तर डिसेंडिंग बघा 10 8 10 - 2 8 8 - 2 6 6 - 2 4. याच्यामध्ये बघा नेक्स्ट टर्म मधून प्रिव्हियस टर्म माझा काय असते, 8 - 10 - 2 येतो म्हणजे डी काय येणार याच्यामध्ये, डी इज इक्वल टू -2. दॅट इज कॉमन डिफरन्स इज निगेटिव्ह. रिलेशन बिटवीन टू कॉन्स्टंट टर्म इज सेम. अँड वन मोर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. 7 7 7 7 and so on. याच्यामध्ये बघा 7 + 0 7 7 + 0 7 difference is 0, then will be right D is equal to 0, that is 0. Therefore we say in an AP common difference D may be positive, negative or 0. हे आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं इंट्रोडक्शनरी म्हणजे पहिलं लेक्चर होतं. हे माझं लेक्चर सर्वांनी लाईक सबस्क्राईब करावं आणि शेअर करावं, ठीक आहे.